नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सुक्या बोंबलाचा रस्सा बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. सुक्या बोंबलाचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुके बोंबील, एका बटाट्याचे तुकडे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला लसूण पाकळ्या, 3 ते 4 कोकम, एक मोठा चमचा मालवणी मसाला, एक लहान चमचा हळद, गरजेनुसार तेल, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. याशिवाय आपल्याला लागणार आहे किसलेलं खोबरं, एक बारीक चिरलेला कांदा, 1/2 इंच आलं आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या. सर्वात आधी आपण बोंबील असे साफ करून त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेणार आहोत. आत्ता हे बोंबील आपण 10 ते 15 मिनटं गरम पाण्यात भिजत घालणार आहोत. कढईत तेल गरम करून त्यात कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊ. लसूण पाकळ्या, आलं, किसलेलं खोबरं, थंड झाल्यावर वाटण्याचे हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. सुक्या बोंबलामधलं पाणी काढून घेतलं आहे. आत्ता आपण कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाले आहे, यामध्ये बोंबील कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहोत. बोंबील तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. आत्ता हे बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि कढईमध्ये बारीक चिरलेला लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेला कांदा थोडं परतून घेऊ. बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, मालवणी मसाला, चवीनुसार मीठ, बटाट्याचे तुकडे, थोडं पाणी घालून यावर झाकण ठेवू. याला छानपैकी उकळी आली आहे, यामध्ये वाटण घालू. बोंबील घालून यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवू. कोकम, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपला सुक्या बोंबलाचा रस्सा रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि कशी झाली आहे ते आम्हालाही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.